पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियासारख्या संघटनांवर बंदी घालावी देशविघातक कृत्य करणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करावा या मागण्यांसाठी शिवसेनेच्या वतीनं दहा ऑक्टोबरला विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे शिवसेनेच्या वतीनं आयोजित मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला शाहू स्मारक भवन इथं आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार होते सध्या भारतात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांच्या विरोधात सुरू असणारी कारवाई आणि पुण्यातील पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरवण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्रातून वीस जणांना एनआयए कडून अटक करण्यात आली यातील एकाला कोल्हापुरातून अटक झाली आहे अशी देशविघातक कीड आता कोल्हापूरमध्ये पण येऊ लागली आहे याचा पोलिसांनी वेळीच बंदोबस्त करावा अशी मागणी या मेळाव्यात करण्यात आली जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर घणाघाती टीका करत अशा विकृती शिवसेना कधीही खपवून घेणार नाही असा इशारा दिला त्याचबरोबर अशा संघटना आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्तींची पाळमुळं शोधून नष्ट करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली यावेळी अनेक मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं या मेळाव्यात जलादो जलादो पाकिस्तान जलादो पाकिस्तान मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या जिल्हा प्रमुख संजय पवार यांनी अशा संघटनांना पैसा कुठून येतो कोल्हापुरातील तरुण गायब झाल्यानंतर ते कुठं जातात कोल्हापुरात सापडलेल्या आरोपीला घर भाड्यानं कुणी दिलं का दिलं अशा सगळ्या गोष्टींची पोलिसांनी बारकाईनं चौकशी करण्याची गरज व्यक्त केली अशा देशविघातक कृत्य करणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीनं बंदोबस्त करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला कोल्हापुरात हे कमिटी मेंबर कुठले आले कोण आहेत हे आमच्या हातात कागद लागत आहेत हे पुरावे येत आहेत हे पोलिसांना का कळत नाही यांना पाठीला का कोण घालतं तबली कुठं राहिले कोरोना काळामध्ये त्यांना पाठीमा कोण देतं कुठला नेता देतो मताचं राजकारण सोडून प्रत्येक नेत्याने एक लक्ष ठेवलं पाहिजे जी देश विधागत ज्या घटना आहेत जे संघटना काम आहेत त्यांचा बंदोबस्त सगळ्यांनी मिळून करणं गरजेचं आहे पोलिस प्रशासन चांगलं काम करत आहे आणि ताकदीने उतरून त्यांनी काम करणं गरजेचं आहे आज आम्ही शिवसेने वतीने मेळावा घेतलेला आहे दहा ऑक्टोबरला डीआयजी कार्यालयावर आम्ही भव्य मोर्चा काढून कोल्हापूर सांगली सातारा आणि पुन्हा ग्रामीण इथं जिथं जिथे लोक ही काम करतात संघटना काम करतात त्यांचा कडक बंदोबस्त करा अन्यथा आम्हाला शिवसेने वतीनं अशी लोक शोधून काढायला लागतील बाबरी मशीद संदर्भ आव्हान तुम्ही कसं करताय कधी बाबरी मशीद पडली पुन्हा शिवताय तुम्ही विक्रमनगरमध्ये मध्ये ह्याच कोल्हापुरात असे पोस्टर लागले होते का पोलीस प्रशासनच्या कडक कारवाई करत नाही अशा पद्धतीने हे काय करताय काय बाबरीच्या स्पर्धा लावताय तुम्ही इथं म्हणजे हे लिटम चालून लोकांच्या भावना भडकवायचं काम इथं कोल्हापुरात चाललं आहे फुले शाहू आंबेडकर म्हणायचं शाहू महाराजांच्या मुसलमान मुसलमाना म्हणायचं आहेत नक्की आहेत प्रामाणिक मुसलमान सुद्धा कोल्हापुरात आहेत परंतु नवीन आली लोक तरुण पिढी भडकाचं काम करत आहेत त्यांचा पोलिसांनी शासनाने बंदोबस्त करावा अन्यथा आम्हाला त्यांचा बंदोबस्त करावा लागेल यावेळी सुनील मोदी मनजित माने शुभांगी पोवार, स्मिता सावंत रविभाऊ चौगुले दीपक गौड विनोद खोत राजू यादव सुशील भांदिगरे, सुरेश पोवार, धनाजी दळवी दीपाली शिंदे आदींसह शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते